पंचवीस डिसेंबरला जगभरात क्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशीच मित्रमंडळींना केक भरून आनंदसुद्धा साजरा केला जातो तर येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो बायबल या धार्मिक ग्रंथानुसार येशू हा देवाचा मुलगा आहे मात्र येशूच्या जन्मतारखेचा उल्लेख कुठेही आढळत नाही बायबलमध्येही येशूंच्या जन्मतिथीचा उल्लेख केला नाही तरी सुद्धा पंचवीस डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो इतिहासातील काही प्रकरणाचा अभ्यास केल्यास सात ते दोन मध्ये येशूंचा जन्म झाला होता येशूंच्या जन्मतिथीवरून अनेक मतमतांतरे सुद्धा झाली पण रोमन साम्राज्याच्या दरम्यान कॉन्स्टेटाईनच्या काळात या तिथीला मान्यता मिळाली आणि तेव्हापासूनच पंचवीस डिसेंबरला क्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येशूंचा जन्मदिवस जनतेपर्यंत पोहोचणारी व्यक्ती होती सेक्तुस जुलियस आफ्रिकानुस सेक्तून दोनशे बावीस इसवी ख्रिस्ती इतिहासात या तिथीचा उल्लेख केला या आधी क्रिसमस साजरा करण्याकरिता कोणतीही तारीख वा दिवसही निश्चित नव्हता क्रिसमस ला ख्रिस्ती धर्मात फार महत्वाचे स्थान आहे येशूंच्या जन्माची एक कथा फार प्रचलित आहे ईश्वराने गॅबियल या त्यांच्या दूताला मरियमकडे पाठविले गॅबियल मरियमला तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा जगाचा तारणहार जन्माला येणार आहे तुझ्या मुलाचं यशू असेल तो जगाचा उद्धार करेल तसंच तो सर्वोत्तम राजा बनेल असा दृष्टांत गॅबियलनं मरियमला दिला ज्या वेळेला मरियमला येशूच्या जन्माचा संकेत मिळाला तेव्हा ती अविवाहित होती काही दिवसांनी मरियम जोसेफ नावाच्या तरुणासोबत लग्न झालं लग्नानंतर मरियम नाजरथ येथे स्थायिक सुद्धा झाले त्या काळी रोमन साम्राज्य होत मरियम मध्यरात्री एका येशूला तिने जन्माला मान्यता दिली येशूच्या जन्मस्थळापासून काही अंतरावर काही मेंढपाळ त्यांच्या मेंढपाळ चरण्यासाठी घेऊन गेले होते असं म्हटलं जातंय की ईश्वर स्वतः देवदूतांचं रूप धारण करून तिथे पोहोचले व त्यांनी मेंढपाळांना या शहरात एक देवदूताचा जन्म झाला आहे तो स्वतः ईश्वर आहे असा सुद्धा संदेश दिला त्या देवदूताच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मेंढपाळ त्या नवजात बाळाला पाहण्यासाठी पोहोचले बघता बघता येशूंची कीर्ती सगळीकडे पोचली आणि येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती येशू परमेश्वरांचा मुलगा आहे आणि लोकांच्या कल्याणाकरिता त्यांचा जन्म झाला अशी लोकांची मान्यता होती याचप्रमाणे आता पंचवीस डिसेंबरला सर्वत्र जगभरात मोठ्या आनंदात प्रभू येशूंचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे त्यालाच आपण नाताळ उत्सव म्हणतोय अमरावती शहरात सुद्धा प्रार्थनास्थळावर स्थळावर रोषणाईसह ख्रिस्त बांधवांनी आपल्या घरावर सुद्धा रोषणाई केली आहे रंगरंगोटी करून घरामध्ये क्रिसमस ट्री सजावट सुद्धा केली आहे स्वतः सह सर्वांना आरोग्य लाभावे जगातून कोरोना दूर व्हावा याकरिता सर्व ख्रिस्त बंधू आपल्या लाडक्या प्रभू येशू कडे प्रार्थना करीत आहे या पवित्र नाताळ सणाला सर्व बांधवांना आमच्या सिटीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा